राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप अजित पवार फुटले राष्ट्रवादीत तीस ते चाळीस आमदार भाजपाच्या मंत्रिमंडळात सामील होणार अजित पवारांसहित सुनील तटकरे छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील अमोल मिटकरी प्रफुल पटेल सगळेच राजभवनावर दाखल छगन भुजबळांसहित सगळेच नऊ आमदार राष्ट्रवादीचे शपथ घेणार महाविकास आघाडीला झटका परंतु एकनाथ शिंदे यांचासुद्धा गेम होणार कारण अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात अजित पवार हे पहिल्यापासूनच नाराज होते परंतु या पूर्ण बंडामागे तर शरद पवार नाहीत ना अशीच शक्यता वाटते कारण एकनाथ शिंदे यांचा गेम करायचा असेल तर अजित पवारांना आपले आमदार घेऊन शपथविधीला पाठवणं हा पवारांचासुद्धा डाव असू शकतो त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा गट काही दिवसांनी अपात्र होणार व जे सरकार चालू आहे तेच टिकणार त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय आज घडलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा एकनाथ शिंदेंचा गेम झाला आहे का आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद जय